दत्तात्रेय अप्पण्ण कुंभार उपासना केंद्र एरंडोली तालुका उमेद जिल्हा सांगली। मी माझा अनुभव 2013 सालचा सांगत आहे। 2013 सालाला माझ्या मुलग्याचं लग्न करायचं ठरवलेलं होतं। मुलगी बघण्यासाठी आम्ही चालू केलं होतं। जानेवारीपासून पर्यंत जूनपर्यंत आम्ही मुली पाहत होतो, पण आम्हाला मुलगी काही पसंत आली नाही। कारण नाही काय, आमची इच्छा होती मुलगी नाही काय 12वी सायन्स झालेली असावी, पण 12वी सायन्स नसल्यामुळं आम्ही नाही काय लग्न केलं नाही किंवा ठरवलं नाही। मुली भरपूर मिळाल्या, पण आम्हाला 12वी सायन्स न मिळाल्यामुळं आम्ही काय लग्न ठरवलं नाही। अचानक जून झाल्यानंतर जून नंतर पाऊस सुरू होते म्हणून आम्ही लग्नही स्थगित केले। आता परत नाही काय दिवाळीनंतर बघूया म्हणून असं ठरवतं। पण अचानकच जुलैच्या मध्यंतरी एकाचा फोन आला, असं असं आमच्याकडे नाही काय 12वी सायन्सची मुलगी आहे आणि येऊन तुम्ही बघून जावा। आम्ही काय म्हटलं, नको आता पावसाळा सुरू झाला आहे, आता काय बघायचं, परत बघा नाही, तुम्ही येऊन बघून तरी जावा म्हणून आम्ही नाही काय बघण्यासाठी गेलो। बघितल्यानंतर आम्हाला ती मुलगी पसंत आली। पसंत आल्यानंतर मुलग्यालाही पसंत आली, त्यांनाही आम्ही पसंत आलं। पण नाही काय आम्ही काय सांगितलं, डायरेक्ट फायनल हे आम्ही तुम्हाला 8 दिवसांना देतो। कारण नाही काय, मी मला जायचं होतं दादांच्याकडे, दादांना नाही काय विचारायचं होतं आणि मगच नाही काय लग्न ठरायचं होतं म्हणून मी तिथून नाही काय बॉम्बेला आलो। बॉम्बेला येऊन दादांना नाही काय सांगितलं, असं असं नाही काय आमच्या मुलग्याला मुलगी करणार आहे, मुलगीचं नाव हे आहे, मुलग्याचं नाव हे आहे। दादा म्हटले ठीक आहे, कुंभारमध्ये लग्न होते काय, होतंय म्हटलं, आमचं काय तसं नसते, होतंय म्हटलं, मग ठीक आहे तुम्हाला पसंत आहे करा म्हणून सांगितले। आम्हाला नाही काय माझा हा सगळ्यात महत्त्वाचा आधार त्यांनी जे दादांनी सांगितलं तेच मी फायनल केलं। आणि मी घरी आलो आणि त्या पाहुण्यांना सांगितलं ठीक आहे आम्ही लग्न करायला तयार आहे, ठरलं आम्हाला पसंत आहे। तर त्यांनी नाही काय ठीक आहे म्हटले, आम्ही लग्न करून देतो, लग्न करून देतो म्हटल्यानंतर आम्ही गेलो ठरवायला। ठरवल्यानंतर आमची भावकी वगैरे काही गाड्या वगैरे घेऊन गेलो, झालं विषय झाला असं झालं, म्हणजे ठरवा ठरवी इतर कामाचा व्यवहाराचा सगळा विषय झाला। तर त्यांनी म्हटलं नाही काय आम्ही नाही काय लग्न करून देतो। आम्ही सांगितलं बाबा दिवाळीनंतर करूया, आमची शेतातली वस्ती आहे, पाऊस वगैरे असतो, आता काय नको। नाही म्हटलं आम्ही इथं करून देतो, आमच्याकडे इथं तसे सोय आहे, मंगल कार्यालय आहे, देवस्थानं आहेत आणि आम्ही इथं करून देतो। तर आमचे जे घरचे लोक होते किंवा आमचे भावकीचे लोक होते त्यांनी मानलं नाही, तुम्ही एवढा आहे एकटाच मुलगा आहे आणि तुम्ही लग्न दुसऱ्या दारात कसं करायला आहे आणि दुसरीकडे कसं करायला आहे, तुम्हाला लोक नाव ठेवतील आणि तुम्ही लग्न नाही काय आपल्याच गावात करायचं। तर म्हटलं ठीक आहे बाबा आपल्या गावात करूया। मग आम्ही म्हटलं आता लग्न दिवाळीनंतर नाही, म्हटलं तुम्ही आत्ताच करायला पाहिजे। मग शेवट मी काय म्हटलं ठीक आहे म्हटलं कधी करायचं, मग ते करूया म्हटलं। करूया म्हटल्यानंतर मला विश्वास होता दादांना सांगितलं म्हटलं करायचं, एवढंच माझ्या मनामध्ये दादांना सांगितलं म्हटलं लग्न हे करायचं। मग त्यांनी नाही काय त्या स्वामींना वगैरे बघितलं, त्यांनी पंचांग वगैरे बघितलं, तिथे बघितला, तिथे बघितल्यानंतर त्यामध्ये एक तिथं नाही काय 15 ऑगस्टचे धरले। 15 ऑगस्टचे धरले आणि आम्ही नाही काय गावाकडे आलो। लोकांनी सांगितलं असं असं आम्ही मुलग्याचं लग्न ठरवलंय आणि 15 ऑगस्टचे धरल्या। 15 ऑगस्टचे धरल्या लोकांनी सगळं मला खोळ्यात काढलं, अरे पावसाळ्याचे दिवस आहे, एवढा पाऊस मोठा पडतो असतो आणि तू लग्न करणार ते घरामध्ये गावा मळ्यामध्ये शेतातली वस्ती, तू लग्न कसं काय करणार, पावसाळ्यात लग्न असतात काय, आता कोण करते काय। नाही नाही मी म्हटलं लग्न करणार ठरले, सगळं झाले 15 ऑगस्टला। 15 ऑगस्टला लग्नाची तारीख झाली, फिक्स झाले। फिक्स झाल्यानंतर आम्ही पाहुणचार सुरू झाले, आम्ही लग्न पत्रिका वगैरे छापल्या, तयार केल्या, वाटप केल्या, सगळं नाही काय लग्नाचं नाही काय पाठवलं। पाठवल्यानंतर नाही काय 15 ऑगस्टची वेळ आली, दिवस आले, दिवस आल्यानंतर आम्ही पहिला नियोजन केलं होतं, आम्ही नाही काय पादुका आणून नाही काय पादुकाचं पूजन करायचं आणि मगच लग्नाचा कार्यक्रम करायचा। ज्या दिवशी 15 ऑगस्ट होता त्या दिवशी आम्ही 10 वाजता बापूच्या पादुका दुसऱ्यांच्या घरी होत्या, तिथून आम्ही वाजवत गाजत आणून आम्ही आमच्या घरी पादुकाचं पूजन केलं। मला विश्वास झाला बापू आता आले आमच्या घरी, मला काही होत नाही। तर 15 ऑगस्टचा दिवस होता, मला माझ्या मनामध्ये काय वाटायचं, 15 ऑगस्टचा दिवस आहे, लोक नाही काय काय तेवढी जास्त येणार नाहीत, पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण शेतातली वस्ती आहे, कोण आपल्याकडे एवढी जास्त येणार नाही। तरी सुद्धा निमंत्रणाच्या पद्धतीप्रमाणे नाही आम्ही लोकांनी सगळं सांगितलं होतं, जेवणाची सगळी व्यवस्था वगैरे सर्व काही केली होती। पावसामुळे भीती भयंकर वाढते, पाऊस आला तर काय करायचं। पण त्या दिवशी काही 2 दिवस 14 तारीख 15 तारीख 16 तारीख 3 दिवस बिलकुल पाऊस पडला नाही, रान अगदी व्यवस्थित, पार्किंग वगैरे गाड्या हे बघितलं, लग्नाची स्थिती म्हणजे अगदी जवळ आली। संपूर्ण घाट आम्ही त्याच्या अगदी पादुकाचं पूजन करून घेतलं। आमचे जे बिरणारे मॅडम होत्या त्यांनी नाही काय त्यांच्या हस्ते नाही काय त्यांनाशी बोलवून त्यांनी लोकांशी बसून आम्ही पहिला पादुकाचं पूजन केलं। मला विश्वास झाला तर बापूवाले काही होत नाही। मग लग्नाची तिथी जवळ आली, मी ज्या वेळेस नाही काय बघितलं पार्किंग गाड्या पाहुणे पै संपूर्ण रोड ब्लॉक एवढ्या गाड्या आणि एवढ्या बघितल्या बघितल्या आणि लोकांची वस्ती भेटण्यासाठी मी भेलो। का भेलो,
अरे बाप रे एवढी लोक आले तर आपण जेवण तरी एवढ्या लोकांचं गेले पडतंय का नाही पुरतंय किंवा नाही पुरतंय आणि अचानक जर कमी पडलं तर काय करायचं. लग्न झालं सगळं झालं व्यवस्थित नाही काय पार पडलं तांदूळ वगैरे पडले जेवण सुद्धा झाले सगळं पाक झालं जेवण पूर्ण रौड शिल्लक राहिलं मनामध्ये समाधान झालं लग्न व्यवस्थित झालं पार पडलं पाऊस नाही काही नाही सगळे वराडी वगैरे गेले. आता आमची जी भाऊकी होती सगळेजण बसले अगदी आरामशीर बसले म्हटलं दादा आता लग्न झालं सगळं झालं काय करायचं झालं पार पडलं आता आपण काय झालं निवांत झालो नाही म्हटलं आता एक वरात काढायचे. अरे बाबा वरात नको रे बाबा असलं काय नको भानगड ते वरात येत नाही काय आता जे वरात काढायचं म्हणजे डान्स दारू हे गाड्या ते होते असली काय भानगड नको पण मला ते पण नाही म्हटले आम्ही एवढा आता कार्यक्रम करून घेतले आणि तुम्हाला काही सुद्धा करून देत नाही असली भानगड करून देत नाही वरात हे करायचे आणि अरे बाबा आता हे ऐन टाईमला कुठलं लक्षात तुम्हाला काय काळजी म्हटले त्यांनी लक्षात नाही काय एक डॉल्बी सांगितले बग्गी सांगितले आणि रात्री नाही काय 8 वाजता नाही काय वरात काढायला आमचे चालू झाले. तिच्या आधी नाही काय आमच्या ज्या पादुका आलत्या त्या पादुका नेण्यासाठी आमचे जे पूजन झालं ते मिरजेवरून लोक आले आणि 4 वाजता आमच्या पादुका गेल्या. आमच्या जे सुनभाई होते त्यांना सुद्धा बापूंचं दर्शन पादुकाचं दर्शन झालं ते एक मनामध्ये समाधान झालं. 4 वाजता त्यांनी पादुका घेऊन आमच्या घरातून गेल्या आणि संध्याकाळी आमच्या 8 वाजता नाही काय वरात सुरू झाली. बिग्गीमध्ये नाही काय नवरा हे बसले होते पुढं डॉल्बी लावली होती मुलं नाचत होते फटाटे उडवत होते गावातून नाही काय आम्ही देवाचं दर्शन करत करत नाही काय लास्ट नाही काय आमचं महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या ठिकाणी शेवटचं दर्शन असतं शेवट दर्शन म्हणून आम्ही परत देत असतो. पण अचानक असं झालं पुढची जी ट्रॉली होती ती ट्रॉली जाऊन नाही काय ट्रॅक्टर जाऊन एका खांबाला धडकला खांबाला धडकल्या वायर तुटली वायर तुटल्या गावची संपूर्ण लाईट बंद झाली निम्या स्टॉपची लाईट जिकडून येणे होती तेवढी तेवढी चालत झाली इकडे संपूर्ण गावची लाईट बंद झाली गावामध्ये दंगा सुरू झाला. मी एकदम फिरलो आज 15 ऑगस्ट वायरमन कोण सुद्धा नसणार सुट्टी असणार आणि आता ही लाईट कोण ठीक करणार आणि ही वायर जर तुटल्या वर बघितलं तर बगीच्या वरच्या बाजूला जी मेन लाईनची वायर येणार होती ते 3 ते 4 फुटाच्या अंतरावर लोंबकळत होते. जर वायर तुटून तर बगीवर पडले असते तर त्या ठिकाणी काय झालं असतं ते बापूलाच माहिती. म्हणून इतकं भेलो अरे बापरे काय व्हायचं पण काय सांगायचं लक्षात कुणीतरी फोन केला वायरमनला 15 मिनिटात वायरमन तर पोच झाले. एक जण वायर एक दोघं तिघ जण आले वायरमन एक जण ते पोलवरती चढला एकाने जाऊन नाही का मेन कनेक्शन कट करून आणला आणि वरची वायर केला आणि जी मेन लाईन होती ते नाही का स्टॉप करून सोडली आणि तिकडची लाईन चालू केली. आता काय होत नाही राहिलेलं आम्ही उद्या सकाळी करतो तुम्ही काय काळजी करू नका म्हटले आणि आम्ही नाही का बघी म्हणतो तिथून नाही का आम्ही वाजत गाजत नाही का परत आम्ही परत आलो घरी. लोक म्हणाले अरे बापरे असं झालं तसं झालं लोक काही मला कुणी सुद्धा विचारलं नाही तुमचं टाळी कुठे धडकले ते वायर तुटली काय झालं कुणी सुद्धा मला विचारलं नाही अगदी व्यवस्थित झालं वायर दुसऱ्या दिवशी वायरमन मी विचारलं वायर तर त्यांच्यानी जोडल्यात म्हणजे सकाळी वायर तोडली सगळं कुणीच काय हे काय प्रॉब्लेम काही सुद्धा प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित झालं. दुसऱ्या दिवशी नाही काय आमचे चुलत भाऊ होते त्यांचा मुलगा होता त्यांनी जर्मनीवरनं फोन केला होता आता तुमचं लग्न झालं असं झालं कसं काय व्यवस्थित झालं सगळं पाक व्यवस्थित झालं का पावसाळ्यात लग्न कसं काय अरे बाबा सगळं पाक व्यवस्थित झालं बापूत म्हटलं सगळं पाक अहो बापूत जे तुम्ही भक्त म्हणतो तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही अगदी थँक्यू धन्यवाद म्हटले आणि त्यावरनं नाही का हा एक सगळ्यात महत्त्वाचा नाही का मोठा अनुभव हा बापूंचा माझाच आहे. हरिओम नाथ सवेद जय हरी.